प्रवेश गीत आवाज उठाएंगे। पवित्र मिसा देवाचे आभार मानण्यासाठी आणि सामूहिक हितांसाठी अर्पण करण्यात आलेली आहे। पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा, प्रभु परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो। ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, पवित्र मरियेनो सगळ्या गोष्टी आपल्या मनात ठेवल्या आणि त्यावर चिंतन केलं। आज देऊळ माता देव माता धन्य कुमारी मरिया हिचा सोहळा साजरा करत आहे। 2021 ह्या वर्षाची सांगता होऊन 2022 ह्या वर्षामध्ये आपण सर्वजण पदार्पण करत आहोत। परमेश्वराला धन्यवाद देणं आणि त्यानं केलेल्या असंख्य उपकाराबद्दल त्याची स्तुती गाणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि म्हणून देवाचे आभार मानण्यासाठी ह्या पवित्र बलिदानात आपण सहभागी होत आहोत। ह्या पवित्र समर्पणात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून अगदी सुरुवातीला आपलं मन शांत करूया, आपल्या सगळ्या पापांची आठवण करून प्रभूकडे क्षमा मागूया। सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ वत्मा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी शब्दांनी कृत्यांनी वाहे गेले, मी फार पापे केली आहेत। हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध। म्हणून मी तुम्हारी पवित्र मरिया सर्व देवदूत व संतांना वत्मा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभु परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। आमेन। Oh,
अपन प्रार्थना करो या हे प्रभु आमच्या स्वर्गीय बापा मरियेचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे तू आम्हाला जीवन व तारण मिळवून देतोस। कुमारी माता मरिया हिची थोरवी आम्हास कळून येवो व तिच्या प्रार्थनेचे सहाय्य आम्हाला नित्य लाभो। ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो। आमीन। गणना या पुस्तकातून घेतलेले वाचन। परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन त्याचे पुत्र यांना असे सांग, तुम्ही इस्रायल लोकांना आशीर्वाद देताना असे म्हणा, परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो, परमेश्वर आपला मुख प्रकाश तुझ्यावर पाडो व तुझ्यावर कृपा करो, परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुला शांती देवो। या रीतीने त्यांनी इस्रायल लोकांवर माझे नाम मुद्रित करावे म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन। हा प्रभूचा शब्द आहे। प्रतिसाद स्तोत्र। आपला प्रतिसाद हे देवा आम्हाला आशीर्वाद दे। हे देवा आम्हाला आशीर्वाद दे। हे परमेश्वरा आम्हावर दया कर, आम्हाला आशीर्वाद दे, तू आपला मुख प्रकाश आम्हावर पाड, ह्यासाठी की पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा, सर्व राष्ट्रांना तू सिद्ध केलेले तारण समजावे। आपला प्रतिसाद हे देवा आम्हाला आशीर्वाद दे। राष्ट्रे हर्षोत व जयघोष करोत, कारण तू राष्ट्रांचा न्याय सरळपणे करतोस व पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवतोस। आपला प्रतिसाद हे देवा आम्हाला आशीर्वाद दे। हे देवा राष्ट्रे तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत,
देव आम्हाला आशीर्वाद देऊ व पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरोत. आपला प्रतिसाद. हे देवा आम्हाला आशीर्वाद दे. पौलाचे गलतीकरास पत्र यातून घेतलेले वाचन. काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता. यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आम्हाला पुत्राचा हक्क मिळावा. तुम्ही पुत्र आहात म्हणून देवाने अब्बा बापा अशी हाक मारणाऱ्यांना आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतकरणात पाठवले आहे. यावरून तू आतापासून गुलाम नाहीस तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहेस तर देवाद्वारे वारसही आहेस. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रभु तुम्हा बरोबर असो. आली तुम्हा बरोबर सुद्धा. संत लोकलिके शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. मेंढपाळ गाई गाईने गेले आणि मरिया योसेफ आणि गव्हाने ठेवलेले बाळही त्यांना सापडले. त्याने त्याला पाहिल्यावर त्या बालकाविषयी त्यांना जे कळविण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळाने सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. परंतु मरियेने या सर्व गोष्टीचे मनन करून त्या आपल्या अंतकरणात ठेवल्या. नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचा गौरव आणि स्तुती करत परत गेली. आठवा दिवस म्हणजे सुंतेचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले. हे नाव तो उदरात संभवण्यापूर्वीच देवदूताने ठेवले होते. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. मरियेने या सगळ्या गोष्टी आपल्या मनात ठेवल्या. ऐसाडे जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, सन 1918 मध्ये स्वामी विवेकानंद हे जगातील आंतर धर्मीय परिषदेसाठी शिकागो येथे भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी गेलेले होते. आणि जेव्हा त्या शिकागोच्या आंतरधर्मीय सभेच्या पार्लामेंटमध्ये जेव्हा स्वामीजींनी भाषण केलं तेव्हा तेथील सर्व लोक अगदी आश्चर्याने थक्क झाले. अनेक पत्रकार त्या परिषदेसाठी हजर होते. एक ब्रिटिश पत्रकार त्या पार्लमेंटच्या सभेनंतर स्वामीजीला भेटले आणि त्यांनी सांगितलं की स्वामीजी तुम्ही एवढं सुंदर भाषण या पार्लमेंटमध्ये केलेलं आहे, हे सर्व तुम्ही कुठून शिकलात? काय तुमची ती विद्वत्ता? काय तुमचा तो आवाज? काय तुमचं ते ज्ञान? काय तुमचं ते सखोल मननचिंतन?
हे पाहून मी खरोखरच भारावून गेलेले आहे. मला कळेल का की तुम्ही कुठल्या शाळेतून शिकलेला आहात. स्वामीजी थोडेसे स्तब्ध झाले आणि ते म्हणाले की ज्या शाळेमध्ये मी शिकलेलो आहे ती शाळा आता अस्तित्व नाही. तेव्हा त्या ब्रिटिश पत्रकार त्या स्वामीजीला म्हणाल्या, कुठे गेली ती शाळा, कोणी बंद केली ती, का अस्तित्वात नाही. आणि स्वामीजी पुन्हा एकदा थोडेसे अश्रुगळित झाले, गर्भगळित झाले, हृदयावर फार मोठा दगड ठेवून स्तब्ध आवाजात ते म्हणाले की ज्या शाळेने मला शिकवलेलं आहे, ज्या शाळेने मला जीवनाचं बाळकडू पाजलेलं आहे, ज्या शाळेने मला एवढं विद्वान बनवलेलं आहे, जे जीवनाचे अनुभव दिलेले आहेत, ती शाळा दुसरी तिसरी कोणी नसून खुद्द माझ्या स्वतःची आई आहे. आणि आज ती आई या जगात हयात नाही, ती स्वर्गात असलेले नक्कीच या पार्लमेंटमधलं माझं भाषण तिने ऐकलेलं असेल आणि ती माझ्यासाठी प्रार्थना करीत असेल. ख्रिस्ताई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सन 2021 हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही तास बाकी आहेत. अंजान 2022 आपण मोठ्या दिमाखाने प्रवेश करीत आहोत, परंतु संपूर्ण जग या कोरोना आणि ओमिक्रॉन या व्हायरसच्या विळख्यात सापडत असताना आपल्याला नवीन वर्षामध्ये एक नवीन दिशेने, नवीन आशेने आणि या पवित्र मरियेच्या मध्यस्थीने आणि तिच्या संपूर्ण मायेच्या पंखाखाली आपण आश्रय घेऊन नवीन वर्षाची आपण सुरुवात करणार आहोत. आज देऊळ माता पवित्र देवमातेचा उत्सव साजरा करीत आहे, सोहळा साजरा करीत आहे. दिस इज अ सोलेमनिटी ऑफ द मदर ऑफ गॉड फीस्ट. देवाची माता जिला आपण इंग्रजीमध्ये मदर ऑफ गॉड म्हणतो, ग्रीकमध्ये आपण तिला थिओटोकोस म्हणतो. थिओ म्हणजे गॉड आणि टोकोस म्हणजे मदर, ही जी देवाची आई आहे ती. आणि लॅटिनमध्ये आपण तिला म्हणतो मातेर देई, मातेर देई म्हणजे देवाची माता. प्रिय बंधू भगिनींनो, देऊळ मातेने आपल्याला चार मोठी तत्व, चार मोठ्या शिकवणी पवित्र मरियेच्या जीवनाविषयी सांगितलेल्या आहेत. हे जे चार सण आहेत ते पवित्र मातेच्या जीवनातील अतिशय महत्वाचे, आपल्या जीवनात ते महत्वाचे आहेत आणि देऊळ मातेच्या जीवनातील महत्वाचे आहेत. त्याचे पहिला सण आहे पवित्र मरियेचा निष्कलंक गर्भस्तंभ, म्हणजे पवित्र मरिया पापरहित अशी जन्माला आली. तो सण आपण 8 सप्टेंबरला करीत असतो. दुसरा सण आहे पवित्र मरियेचे स्वर्गनयन, द अझम्पशन ऑफ द ब्लेसिड वर्जिन मेरी, की पवित्र मरिया ही परमेश्वराच्या कृपेने स्वर्गात घेतली गेली. अनेकांचा गोंधळ उडतो, स्वर्गनयन आणि स्वर्गरोहण. प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गरोहण, तो सदैव स्वर्गात गेला, पवित्र मरियेला स्वर्गात घेण्यात आलं. तो सण आपण 15 ऑगस्टला साजरा करतो. तिसरा सण आहे पवित्र मरियेचा, मरियेला दूताचा संदेश, द फीस्ट ऑफ द अनन्सिएशन, जो आपण 25 मार्चला साजरा करतो. आणि आजचा जो सण आहे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तो सण म्हणजे पवित्र मरिया ही देवाची माता आहे. या सणाविषयी अनेक वितंडवाद, अनेक वादविवाद प्रथम ख्रिस्त सभेत निर्माण झाले. आईविषयी एवढे वादविवाद निर्माण व्हावे, जी आपली माता आहे, जी आपली आई आहे, निष्कलंक अशी आपली आई जिने आपल्या पुत्राला जगामध्ये तारणकर्ता म्हणून जन्म दिला. अनेक बिशप्स, अनेक कार्डिनल, अनेक असे तत्वज्ञानी, अनेक प्रापंचिकांनी आज जगाच्या इतिहासात पवित्र मरियेविषयी अनेक वादविवाद केलेले आहेत. आणि आजच्या सणाचा फार मोठा इतिहास आहे आणि तो तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे.
देवाची माता थिओटोकस हा सण कसा उदयास आला ही शिकवण कधी उदयास आली? इसवी सन 431 मध्ये दोन बिशपांमध्ये एक प्रकारचा वादविवाद निर्माण झाला. अलेक्झांड्रियाचे बिशप सिरिल आणि कॉन्स्टँटिनोपलचे बिशप नेस्टोरियस या दोन बिशपांमध्ये असा वाद निर्माण झाला की नेस्टोरियस सांगतात की पवित्र मरिया ही येशूची आई आहे आणि देवाची आई नाही हे त्या मानण्यास तयार नव्हती. परंतु सिरियल बिशप सांगतात की येशूचा दैवी स्वभाव होता, येशूचा मानवी स्वभाव होता. जरी येशू मानव असला तरी त्याच्या मोठेपणामध्ये पवित्र मरियेला तो मान मिळालेला आहे, म्हणून ती देवाची सुद्धा आई आहे. शी इज मदर ऑफ गॉड, शी इज मदर ऑफ जीसस. परंतु नेस्टोरियाचा बिशप मानायला तयार नव्हता. त्यांनी थिओडस दोन या सम्राटाला एक सभा बोलवण्यास सांगितली आणि 250 बिशपांची एफिसस येथे एक सभा घेण्यात आली आणि त्या सभेमध्ये 250 बिशपांनी एकमताने निर्णय घेतला की पवित्र मरिया ही देवाची माता आहे. आणि नेस्टोरियस हा कॉन्स्टँटिनोपल इस्तांबूल ज्याला आपण म्हणतो त्या बिशपांना बहिष्कृत करण्यात आलं, त्या सभेतून हाकलण्यात आलं आणि त्यांची शिकवण रद्द करण्यात आली. आणि तेथे एक जाहीरनामा झाला की देवाची आई जो मानणार नाही त्याला चर्चच्या बाहेर काढलं जाईल आणि नेस्टोरियस हा चर्चपासून विभक्त झाला आणि स्वतःचं चर्च त्यांनी निर्माण केलं. प्रिय बंधू भगिनींनो, बायबलमध्ये जुन्या करार आणि नव्या करारात देवाच्या आईविषयी खूप संदर्भ आहेत. जुन्या करारात आपण पाहतो की देवा आई आणि वडील सुद्धा आहेत. प्रेमळ बाप आहे तो प्रेमळ आई आहे. अशी पक्षिनी पंख पसरुनी देते उब पिलाला, अशीच माया करी तुझ्यावर तेजू नको ख्रिस्ताला. ही जी पक्षिणी आहे, या आई आहे, ती आपल्या सर्व पिलांना एक प्रकारची उब देत असते. तसा तो परमेश्वर पिता आहे. सर्व जग तुला विसरेल, तुला जन्म देणारी आई विसरेल, परंतु मी कधी तुला विसरणार नाही हे परमेश्वराचे शब्द आहेत. माझ्या तळ हातावर तुम्हाला कोरलेला आहे. मग परमेश्वर आई आणि परमेश्वर वडील हे आपल्या जुन्या करारात ऐकायला मिळतं. सलमोनाच्या गीतरत्नात सुंदरपणे म्हटलेलं आहे की ते जे सांगितलेलं आहे की देव आपला आई आपल्या तान्या बाळाला विसरेल, परंतु देव तुम्हाला कधीही विसरणार नाही, तुमची नेहमी काळजी घेईल. नवीन करारात आपण पाहतो की पवित्र मरियाला देवाच्या आईचा मान कसा मिळालेला आहे. जेव्हा पवित्र मरिया डोंगरा प्रदेशात एलिझाबेथला भेटायला गेली, तिची सेवा करायला गेली, तिच्या मनातून हे उत्स्फूर्त शब्द निघाले की माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावं, हा मान मला कुठून, माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावं हा मान मला कुठून. की एलिझाबेथची एवढी थिओलॉजी, तिचं एवढं तत्वज्ञान, ईशज्ञान एवढं प्रगत होतं अशिक्षित बाई, की तिने त्यावेळेला पवित्र मरियाला देवाची आई म्हणून मानलेलं होतं. आणि जेव्हा येशू कालवारी डोंगरावर त्या क्रूसाच्या खाली जेव्हा आई होती, इतर स्त्रिया होत्या, त्याचा आवडता शिष्य योहान होता, तेव्हा येशूने योहानाला सांगितलं पहा ही तुझी आई आणि आईला तू घरी घेऊन जा. प्रिय बंधू भगिनींनो, जुना करार नवीन करार दोन्हीही पवित्र मातेला आईचा मान देत असतात. आपण या आईवर कसं प्रेम करावं? पोप फ्रान्सिस आपल्याला सांगतात की पवित्र मरिया ही देवाचीच आई नाही, तिची संपूर्ण देऊळ मातेची आई आहे. चर्च इज कॉल्ड
होली मदर द चर्च. चर्चला आपण काय म्हणतो, देऊळ माता. हा माता शब्द महत्त्वाचा आहे. सेक्युलर वर्ल्डमध्ये, बाह्य जगामध्ये आपण या भारत देशाला भारत माता म्हणतो, भारत पिता असं म्हणत नाही. तर मातेचं तिकडे महत्त्व आहे. या पृथ्वीला, या धरतीला, या वसुंधरेला जी आपल्याला अन्न पुरवत असते, त्या धरतीला आपण धरती माता म्हणतो. या माता शब्द सेक्युलर वर्ल्डमध्ये, बाह्य जगामध्ये सुद्धा आहे. आई या शब्दाची फोड काय आहे? हा म्हणजे आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर. की जिच्यामध्ये ईश्वराचा आत्मा आहे ती आपली आई. इंग्रजीमध्ये आईला मॉम म्हणतो. आणि मॉम हा शब्द, प्रिय बंधू भगिनीनो, इटालियन शब्दापासून आलेला आहे, ला मम्मम. ह्याला कुपारी भाषेत आपण बोलतो, पोरा मम्मम करणार का, पोरा जेवण करणार का. मम्मम म्हणजे आईच्या दुधावर वाढणारं बाळ. आणि पुढे शब्द या इटालियन एटिमॉलॉजीपासून, मूळ शब्दापासून, मदर, मॉम, मम, मम्मा, मम्मी, अम्मा, दादी, बय, असे वेगवेगळे शब्द वेगळ्या भाषेत आले. खरा अर्थ काय? की आईच्या दुधावर ते बांधणारं, वाढणारं ते बाळ. मराठीत अशी म्हण आहे, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. सुप्रसिद्ध कलाकार, नाटककार, दिग्दर्शक स्वर्गवासी दादा कोंडके म्हणतात, ज्याला आय नाही त्याला काय नाही. ज्याच्याकडे आई आहे त्याच्याकडे सर्वस्व आहे. कोणीतरी म्हणतो, किसीने रोजा रखा आहे, किसीने उपवास रखा आहे, मैंने तो माँ को रखा आहे. की माझी आई आहे आज माझ्याकडे. एक कलाकार म्हणतो, जिस माँ के सीने पे लटक कर मैंने माँ का दूध पिया है, इस माँ को मैं कैसे भूल सकता हूँ. कि ज्या आईच्या व्यंगेत, कवेत, ज्या छातीवर तो दूध मी पिलेला आहे, त्या आईला मी कदापि विसरू शकत नाही. म्हणून प्रिय बंधू भगिनो, आज प्रश्न निर्माण होतो की आईने मला जन्म दिलेला आहे, त्या आईवर आज मी किती प्रेम करतो. आणि देऊळ मातेने आपल्याला वर्षाच्या सुरुवातीला जी स्वर्गीय माता दिलेली आहे. 1970 मध्ये एक सुंदर पिक्चर होता, दिवार पिक्चर. त्यामध्ये अमिताभ बच्चन आणि शशी कपूर या दोघांचा सुंदर डायलॉग असायचा. अमिताभ बच्चन म्हणतो, मेरे पास बंगला आहे, गाडी आहे, कार आहे, धन दौलत आहे, तुम्हारे पास क्या आहे? आणि शशी कपूर म्हणतो, मेरे पास माँ आहे. आणि हा शब्द संपूर्ण जगभर गुणगुणला गेला की मेरे पास माँ आहे. परंतु आज हा डायलॉग थोडा बदललेला आहे. दोन भावामध्ये, चार भावामध्ये, पाच भावामध्ये हा डायलॉग आज वेगळा झालेला आहे. अमिताभ बच्चन सांगतो, मेरे पास बंगला है, गाडी आहे, धन दौलत आहे, सब कुछ है, तुम्हारे पास क्या आहे? आणि आज शशी कपूर सांगतो, मेरे पास भी बंगला आहे, गाडी आहे, धन दौलत आहे, पैसा आहे. मग अमिताभ सांगतो, माँ कहाँ आहे? आणि शशी कपूर सांगतो, माँ वृद्धाश्रम में है, माँ वृद्धाश्रम में है. कि ज्या आईविषयी तो सांगत होता कि माँ मेरे पास आहे, आज या आई वृद्धाश्रमामध्ये आहे. आज ख्रिस्ती माणूस, माझ्या प्रिय बंधू भगिनो, मोठ्या अभिमानाने सांगू शकतो, जर्मन स्कॉलर, थिओलॉजियन, तत्वज्ञानी कार्ल रानर म्हणतात, ए क्रिश्चियनिटी इज ओनली रिलीजन दॅट कॅन बोस्ट बाय हॅव्हिंग इज ओन मदर. ख्रिस्ती एकच धर्म आहे की जो सांगू शकतो की आमच्याकडे आई आहे, माता आहे, आणि त्या आईचा आम्हाला अभिमान आहे. आणि ती आई आमच्यासाठी मध्यस्थी करते, आम्हाला मार्ग दाखवते. मग लोक वेलंकणी जातात, लूट्सला जातात, फातिमाला जातात, गावदोपलेला जातात, ब्राझीलमध्ये इरल्याला जातात, बँड्रा जातात, आणि आईची प्रार्थना करण्यासाठी जातात.
त्यामुळे 2022 या नवीन वर्षामध्ये देऊळमातेने आपल्याला मदर ऑफ गॉड देवाची आई दिलेली आहे, मदर ऑफ चर्च चर्चची आई दिली आहे, मदर ऑफ क्राइस्ट ख्रिस्ताची आई दिलेली आहे, मदर ऑफ ख्रिश्चियन्स सर्व ख्रिस्ती लोकांची आई दिलेली आहे, आणि मदर ऑफ एंटायर वर्ल्ड सर्व धर्मीयची आई दिलेली आहे. कारण सर्व धर्मीय सुद्धा या आईकडे साकडं घालत असतात, मागणी करत असतात, आपली ओंजळ पुढे करीत असतात. जत्रेला गेलेला मुलगा आईला सांगतो, मला हे घेऊन दे, मला ते घेऊन दे, मला पाळण्यात बसायचं आहे, मला कुरमुऱ्या हव्या आहेत, मला लाडू पाहिजेत, मला शेवपुरी खायची आहे, मला खेळणी हवी आहेत, मला मोदका कुवा बघायचा आहे. पण जेव्हा त्या आईचा हात सुटतो आणि तो हरवतो आणि तिथे रडतो आणि सगळेजण त्याला विचारतात, पोरा काय झालं, बाळा तू का रडतोस, तुला खेळणी हवी आहेत का, तुला भेलपुरी हवी आहे का, मोदका कुवा बघायचा आहे का, पाळण्यात बसायचं आहे का? आणि मुलगा सांगतो, नाही मला काहीच नको, मला आई आई हवी आहे. आपल्याला सुद्धा आज आई हवी आहे, आणि ती आई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो देऊळमातेने आम्हाला दिलेली आहे, आपल्या सर्वांना दिलेली आहे. आई नसली तर काय होतं ते आम्हा धर्मगुरूंना माहिती आहे. मी फादर डॉमिनिकला नेहमी सांगतो, सर्व फादरांना, की जोपर्यंत आई आहे तोपर्यंत घरी जात जा. आपले भाऊ आहेत, बहिणी आहे, वहिनी आहे, भावाची मुलं आहेत, पण ज्या घरात आई नसेल तर रिकामी कबरेमध्ये प्रवेश करण्याचा तो अनुभव आहे, आणि तो अनुभव मी घेतोय. सर्व काय आहे घरी, भाऊ आहेत, बहिणी आहेत, वहिनी आहेत, सगळे आपल्याला मदत करतात, प्रेम देतात, पण आई नसेल त्या रिकामी कबरेमध्ये प्रवेश करण्यासारखं आहे. म्हणून ती आई फार गरजेची आहे. 2022 या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच परमेश्वराने फार मोठी आपल्याला देणगी दिलेली आहे, ती म्हणजे आपली स्वर्गीय माता मरिया माता आणि आपल्या पृथ्वीवरील जी स्वर्गात असलेली आणि हयात असलेली आपली माता. या दोन्ही मातेचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण पॅरिशवर, आपल्या कुटुंबावर, आपल्या अवतीभोवती असलेल्या सर्वावर, आपल्या धर्मप्रांतावर आणि अखिल ख्रिस्त सभेवर देवाने द्यावा. आणि 2022 हे वर्ष कोरोनामुक्त आणि आजारमुक्त व्हावा म्हणून म्हणजे पवित्र मरियेकडे विशेष मध्यस्थी करूया तथा असू. सर्वजण आपला विश्वास प्रकट करूया. नायसिन क्रीड. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्व शक्तिमान पिता ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एक उलटा एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एक तत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या चारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला कृशी दिले. पोंती पिलाताच्या आमदानीत त्याने दुःख भोगले, तो मरण पावला व त्याला पुरले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे. आणि जीवितांचा मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यांपासून निघतो. पिता व पुत्र यासही त्याला भासतात व त्याचा गौरव करतात. तो संदेशांमार्फत बोलला आहे. आणि एकाच पवित्र कॅथलिक व प्रसिद्ध ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो.
पाप क्षमेसाठी मी एक बाप्तिस्म मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमीन. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. प्रिय बंधू भगिनींनो, ह्या दिवसात आमच्या तारणाऱ्या परमेश्वराची दया व प्रेम आम्हामध्ये प्रकट झालं आहे. आपल्या स्वतःच्या सत्कृत्यांवर नव्हे तर अखिल मानवजातीवरील त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवून आपण आपल्या प्रार्थना परमेश्वराला अर्पण करूया. प्रतिसाद. प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, धर्मगुरु व व्रतस्थ यांना देवमाता पवित्र मरिया हिच्या मध्यस्थीने आपले प्रेषितीय कार्य करण्यास कृपा आणि शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या राजकीय नेत्यांनी कोरोनामुळे विस्कळीत झालेली देशाची आर्थिक स्थिती या नवीन वर्षात पूर्वपदावर आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आज ख्रिस्त सभा पवित्र मरियेचा देवमाता म्हणून विशेष गौरव करीत आहे. देवमाता मरिया आपल्या सर्वांची माता आहे. ह्या मातेच्या ममतेवर आपणास सदैव विसंबून राहता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आजपासून सुरू होत असलेल्या नवीन वर्षात आपल्या धर्मग्रामात व धर्मप्रांतात होणाऱ्या सर्व कार्यक्रमावर परमेश्वराचा विशेष आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रभूच्या सामर्थ्यशाली कृपेने आपल्याला चांगल्या आरोग्याची देणगी लाभावी. कोरोना विषाणूपासून व सर्व नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. हे प्रभु परमेश्वरा, प्रेमानं आणि आपले कौमार्य न गमावता मरियेने आमचा प्रभु व तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याला जन्म दिला. तिला आमच्या प्रार्थना तुझ्या समोर सादर करू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभु ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. अर्पण गीत. प्रभु मी कुणाचा कुणाचा. भगिनींनो, आपले बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या सर्व दानांचा परमेश्वर स्वीकार करो. त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आपल्या आपल्या ख्रिस्तमंडळाचे कल्याण हो. हे प्रभू आमच्या स्वर्गातील बापा, आमच्या मुक्ती कार्याच्या आरंभाचा उत्सव आम्ही ह्या काळात साजरा करीत आहोत. देवमाता मरिया हिच्या सणाच्या ह्या पवित्र दिवशी आम्हाला पूर्ण मुक्तीचे वरदान प्राप्त व्हावे अशी आम्ही तुझ्याकडे विनंती करतो.
ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभु ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभु कढे लावा. आम्ही तिला दिले आहे. प्रभु आमचा परमेश्वर ह्याचे आभार मानूया. ते योग्य वरास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा आमच्या प्रभु ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायी आहे. ख्रिस्ताच्या रूपात आज जगावर एक नवज्योती उगवली आहे. परमेश्वराचा मनुष्याशी व मनुष्याचा परमेश्वराशी पुन्हा संबंध जोडला गेला आहे. तुझ्या सनातन पुत्राने आमची मानवी दुर्बलता आपल्यावर घेतली आहे आणि आमच्या मर्त्य स्वभावाला अमरपण दिले आहे. परमेश्वर व मनुष्य ह्यांच्यामधील हा ऐक्य संबंध अद्भुत असा आहे. ख्रिस्त स्वरूपातील मनुष्य मनुष्याला चिरकाल जीवनाचे दान परत मिळवून देत आहे आणि म्हणून दूतांच्या सर्व गायक वृंदांबरोबर आम्ही सर्वजण तुझे मोठ्या आनंदाने गुणगौरव गातो. हे दयाळू पित्या आम्ही तुझ्याजवळ येतो. तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तुझी स्तुती करतो व तुझे आभार मानतो. आमच्या ह्या दानांचा तू स्वीकार कर व त्यावर आपला आशीर्वाद घाल असे आम्ही तुला ख्रिस्ताद्वारे विनंती करतो. आम्ही ही दाने तुझ्या पवित्र व विश्वव्यापी ख्रिस्त सभेसाठी तुला अर्पण करीत आहोत. तिचे सदैव रक्षण कर. तिला नेहमी मार्गदर्शन कर. सर्व जगभर तिच्यात शांती व ऐक्य नांदू दे. आपले परमगुरु फ्रान्सिस जे महागुरु फेलिक्स यांच्यासाठी तसेच प्रेषिताकडून मिळालेली धर्मश्रद्धा स्वीकारणाऱ्या व शिकविणाऱ्या सर्वांसाठी आम्ही दान तुला अर्पण करीत आहोत. हे प्रभो तुझ्या लोकांची आठवण कर. विशेष करून जे मरण पावलेले त्यांची आठवण करतो. त्यांच्यासाठी आम्ही आता प्रार्थना करतो. तुझ्यासमोर एकत्रित झालेले आम्हा सर्वांची आठवण कर. आमची श्रद्धा आणि निष्ठा तू जाणतोस. आमच्या आणि आमच्या प्रियजनाच्या हा आभाराचा बळी आम्ही तुला अर्पण करतो. हे जिवंत आणि सत्य परमेश्वरा आमच्या कल्याणासाठी आमच्या तारणासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. अखंड ख्रिस्त सभेबरोबर एकचित्त होऊन आमचा प्रभू आणि परमेश्वर येशू ख्रिस्त याची माता नित्यकुमारी मरिया
हिला आम्ही प्रेमपूर्वक वंदन करतो। तिचा पति संत योसेफ प्रेषित आणि रक्तसाक्षी पेत्र पॉल आणि आंद्रिया याकोब योहान थोमा याकोब फिलिप मत्तय सिमोन बार्थोलोमियो आंद्रिया जोनस क्लेटस क्लेमेंट सिस्टर्स कॉर्नलिस सिप्रियन लॉरेंस क्रिजागोनस योहान व पॉल कॉस्मोस आणि दामियन आणि इतर सर्व संत विशेष करून संत गोन्सालो गार्सिया यांचा आम्ही सन्मान करतो। त्यांच्या पुण्याईने आणि मध्यस्थीने आम्हाला तुझे नित्य सहाय्य आणि संरक्षण मिळू दे। हे पित्या, तुझ्या अखंड कुटुंबाकडून ह्या दानांचा तू स्वीकार कर। या जीवनात आम्हाला तुझी शांती दे। सर्व प्रकारच्या शिक्षेपासून आमचे रक्षण कर। तुझ्या निवडलेल्या लोकांत आमची गणना कर। आमच्या ह्या दानावर आपला आशीर्वाद घाल। खऱ्या मनानं व सत्यनिष्ठेनं अर्पण केलेलं हे दान स्वीकारणीय बनव। हे दान आमच्यासाठी तुझा एकुलता पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे शरीर व रक्त बनवत। आपल्या दुःख सहनाच्या आदल्या दिवशी त्याने आपल्या पवित्र व पूज्य हातात भाकर घेतली। स्वर्गीय सुखाकडे म्हणजेच हे सर्व समर्थ पित्या तुझ्याकडे दृष्टी लावून तुझी स्तुती केली व आभार मानले आणि भाकर म्हणून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली, तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार, मरणान तुम्ही प्रभू येशू उठलाये, जगती पुन्हा भेटिला श्रद्धेचा। हे पवित्र पित्या, तुझ्या आज्ञेप्रमाणे आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याची स्मृती साजरी करतो। आम्ही तुझी सारी प्रजा व धर्मगुरु त्याच्या दुःख सहनाचे व विजयशाली पुनरुत्थानाचे भक्तिभावाने स्मरण करतो। हे ऐश्वर्यपूर्ण ईश्वरा, तू आम्हाला दिलेल्या दानांतूनच हा पवित्र व परिपूर्ण बली, ही शाश्वत जीवनाची भाकर, हा सनातन तारणाचा प्याला आम्ही तुला अर्पण करतो। हे सर्व समर्थ परमेश्वरा, तुझ्या दूताने आमचा हा बली स्वर्गात तुझ्या वेदीवर न्यावा अशी आम्ही विनंती करतो। या वेदीवरून तुझ्या पुत्राचे शरीर व रक्त आम्ही स्वीकारत आहोत। या प्रसंगी आमची अंतःकरणे तुझ्या हर एक कृपेने व आशीर्वादाने भरून टाक। हे प्रभो, मरण पावलेल्या आणि श्रद्धेच्या खुणेने अंकित होऊन आम्हा अगोदर गेलेल्या सर्व लोकांची तू आठवण कर। विशेष करून गेल्या वर्षभरात कोरोनाच्या काळात जे जे मरण पावलेले आहेत आणि आपल्या सर्व कुटुंबातील
मृत व्यक्तींच्या आत्म्यांना चिरकाळ शांती लाभावी त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांना आणि ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या सर्व लोकांचा तुझ्या सहवासात चिरकाळ प्रकाश सुख आणि शांती लाभो. तुझे प्रेषित व रक्तसाक्षी योहान बाप्तिस्मा स्टेफन मथायस बार्नाबस इग्नेशियस अलेक्झांडर मासरीन पेत्र फेलिसिता पेरपुतवा आगाता लुसिया ॲग्नेस सिसिलिया ननास्तासिया आणि सर्व संत यांच्या सहवासाचा थोडाफार लाभ आम्हालासुद्धा मिळू दे. आम्ही पापी आहोत तरीसुद्धा तुझ्या दयेवर आणि प्रेमावर आमची पूर्ण श्रद्धा आहे. आमच्या पात्रतेमुळे नव्हे तर प्रभू येशूच्या पुण्याईमुळे आमच्या पापांची क्षमा कर. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू आम्हाला सर्व देणग्या देतोस, जीवनाने आणि चांगुलपणाने त्या तू संपन्न करतोस आणि आपल्या आशीर्वादाने त्या तू पवित्र करतोस. ख्रिस्ता द्वारे ख्रिस्ता सह ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझा पाई तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. आमीन. प्रभू येशून शिकवलेली प्रार्थना आपण सर्वजण विश्वासानं आणि प्रेमानं एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज तू आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटांपासून आम्हाला सोडव. प्रभू सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणारे येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावेत. कारण राज्य अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवे असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमीन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर. आपण एकमेकांस प्रेमानं शांती वंदन करूया. जगाची पापे करसी हर
जगाची पाप दूर करून आम्हा सर्वांना सार्वकालिक जीवनाचं दान देणारं हे देवाचं कोकरूप आहे. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आम्ही सर्वजण धन्य. हे प्रभो तुझा स्वीकार कराव्यास मी योग्य नाही, परंतु तुझे मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत. जय बापा जय पुतला. ख्रिस्त काल आज व युगानुयुगे सारखाच आहे. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, पवित्र कुमारी मरिया ख्रिस्ताची तशीच ख्रिस्त सभेचीही माता आहे असे आम्ही घोषित करतो. तिच्या पुत्राबरोबर झालेल्या आमच्या ऐक्यामुळे आम्हाला तारण प्राप्त होवो, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. कृपया खाली बसा. प्रिय बंधू भगिनींनो, 2021 वर्षाबद्दल आपण देवाला धन्यवाद दिलेले आहेत, त्याचे आभार मानलेले आहेत आणि आपण नवीन वर्षामध्ये 2022 ह्या वर्षात आपण प्रवेश करत आहोत. हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना, आपल्या धर्मग्रामातील सर्व कुटुंबांना आनंदाचं, सौख्याचं आणि भरभराटीचं जावं असे आम्ही फादर्स, फादर ॲम्ब्रोज, फादर आशिष आणि मी आणि आपल्या तिन्ही सिस्टर्स आपल्याला शुभेच्छा देतो. परमेश्वराचा आशीर्वाद सदोदित तुम्हाला लाभो. शासकीय नियमानुसार आणि आपल्या बिशपांच्या परिपत्रकानुसार आपण पॅरिश काउन्सिलच्या आणि पॅरिश सर्व्हिस टीमच्या सहाय्यानं आज धर्मग्रामातील सर्व लोकांना ही ऑनलाईन मिसा दिलेली आहे.
ह्या पुढील मिस्साचा कार्यक्रम आणि येणाऱ्या रविवारच्या मिस्साविषयीचं अधिकृत घोषणा जी आहे ती आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपद्वारे आपल्या सर्वांना कळविण्यात येईल. नवीन वर्षानिमित्त आणि ख्रिसमस निमित्तानं आपण आपल्या धर्मग्रामातील सर्व लोकांकरिता कुटुंब मेळावा उत्सव आयोजित केलेला होता. 1 तारखेला संध्याकाळी 5 ते 8 वाजेत हा कार्यक्रम होणार होता, परंतु सध्याच्या परिस्थितीमुळे हा कार्यक्रम काही आपल्याला घेता येत नाही, म्हणून हा कार्यक्रम आपण पुढे ढकलत आहोत. ह्याविषयीची अधिक माहिती आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आणि गावगटातील सेवक नेते, पॅरिश काउन्सिल सभासद आणि पॅरिश सर्व्हिस टीमचे सभासद जे आहेत त्यांच्यामार्फत देण्यात येईल. आजचा हा दिवस आणि येणारा संपूर्ण वर्ष, येणारे सगळे दिवस जे आहेत हे आपल्या सर्वांना सुखाचे दावेत असे आम्ही सर्वजण आपल्यासाठी प्रार्थना करून आपल्याला शुभेच्छा देतो. शेवटच्या आशीर्वादासाठी कृपया उभे राहा. सिनटसाठी प्रार्थना. हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो. तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस. आमच्या हृदयात तू वस्ती कर. आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हाला मार्गदर्शन कर आणि त्या मार्गाशी आम्हाला एकनिष्ठ ठेव. आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत. अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव. अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस. पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस. हे पवित्र आत्म्या, तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू दे, म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासून आम्ही भरकटणार नाही. पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात तू सर्वत्र आणि सर्व काळ कार्य करतोस, त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो. आमीन. बंधू भगिनींनो, आपली मान नम्रतेनं खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. हे प्रभू, तुझ्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांना तुझ्या प्रीतीचे वरदान प्राप्त होवो, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमीन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर, पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हा आशीर्वाद देवो. आमीन. जा, ख्रिस्ताच्या प्रेमात तुम्हा सगळ्यांना पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. अंतिम गीत, नवी आकाश नवी पृथ्वी. Hallelujah, hallelujah, hallelujah.